शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना भाजपची आपली युती तुटली होती, बरोबर ना? आणि मग त्यावेळेला उदय सामंतांना शिवसेनेकडे उमेदवारी दिली. खरं म्हणजे आम्हा मंडळाचा धक्का होता त्यावेळेला. इथे उदय बने साहेब, आमचे राजेंद्र माळिक साहेब, अनेक मंडळी त्यावेळेला ताकदीचे होते, योग्य होते. पण आम्हाला सांगितलं गेलं आणि आम्हाला ते खरं वाटलं, कारण शेवटी आमचा विश्वास होता शिवसेना पक्षप्रमुखांवरती. त्यांनी काय सांगितलं की शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे आणि त्यासाठी आपला रत्नागिरीचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि तो आमदार शिवसेनेचा झाला तर मुख्यमंत्री साहेबांना उद्या एक आमदार वाढणार शिवसेनेचा. आणि म्हणून आमच्या सर्व शिवसैनिकांनी प्रामाणिक त्यावेळेला अत्यंत मेहनत करून उदय सामंतांना शिवसेनेचा आमदार बनवलं. हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. सामंतांना आमदार बनवलं, शिवसेनेचा प्रवक्ता बनवलं, शिवसेनेचा उपनेता बनवलं, शिवसेनेने त्यांना म्हाडाचं अध्यक्षपद दिलं आणि ह्या संपूर्ण चौदाच्या 19 निवडणुकीमध्ये शिवसेनेने त्यांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कॅबिनेटचं स्थान दिलं. माझा अन्याय झाला नाही, माझ्याच अन्याय झाला. पण मी वंदनीय शिवसेनेच्या घडलेलं असल्यामुळे मायांना तरी चूक झाली नाही. आम्ही नाराज असू पण आमच्या निष्ठा बाळासाहेबांच्या पायाशी आहे हे सांगायला एक मी निश्चितपणे अभिमान वाटेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.